Hello students, now welcome back to today's video lecture. Here, uh, in the previous lecture, we have started the methods of preparation of alkanes. The first method that was already we have seen in the that already we have seen in the last period that is by reduction of alkyl halides. Reduction means addition of hydrogen or removal of oxygen. Then, now, today we are going to see here the second method of preparation that is also from alkyl halides. But from alkyl halides and active metal, we have to do the reaction of alkyl halides with active metals like sodium, magnesium, zinc. Then, there is a formation of higher alkynes takes place. This reaction is also known as words reaction. <coughs> Such type of the question that we will be asking now, this, re, this reaction is also included in the 12th science syllabus. Write a note on words reaction or how will you convert chloromethane into ethane, bromomethane into n butane. Now, here, first of all, we will see here, I have taken here general reaction and then examples. First of all, we will see here the सम नाउ हियर मिथिल क्लोराइड सपोज सीएस थ्री सी एल वी हेव टू डू द रिएक्शन ऑफ आल्किलाइड विथ एक्टिव मेटल लाइक सोडियम वेन दिस मिथिल क्लोराइड इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल सी एस थ्री सी एल सी एस थ्री सी एल आई हैव टेकन टू मॉलिक्यूल्स ऑफ मिथिल क्लोराइड सीएस थ्री बॉन्ड Cl एंड सी एस थ्री सी एल रिएक्शन बैलेंस करना समझना सोपे जाऊ में पद्धति पुढे जागा नसल्यामुळे मी काय करतोय असं खाली ॲरो काढून देतोय दिस रिॲक्शन टेक्सप्लेस इन द प्रजेन्स ऑफ ड्राय इथर हिअर रोल ऑफ ड्राय थरी टायऑक्साईज इटायज इट इज अ ड्राय थरी टायऑक्साईज सॉलवंट ड्राय मीन्स इट शुड बी फ्री फ्रॉम वॉटर अ वेन दिस मिथिल क्लोराइड ऑर क्लोरोमिथेन इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल देन हिअर इन दिस इन दिस वर्ड्स रिॲक्शन देर इज अ फॉर्मेशन ऑफ हायर टेक्स टेक्सप्लेस इट मीन्स दॅट We have taken here an alkyl halide containing one carbon atom, and here formation of alkane takes place, which contains two carbon atoms. Now this CS three bond, this CS three group, it is attached to this CS three, CS three bond, CS three plus. Now here the valency of sodium is one, and again the valency of this chlorine is also one. Here two chlorine atoms are there, therefore we have to balance the reaction like this. We have to take here two sodium atoms, two Na, and here formation of टू एन ए सी एल टेक्स प्लेस इट इज़ इथेन हायर अल्किन इट इज मिथिल क्लोराइड कंटेन्स वन कारब्बन आइटम एंड हियर फॉर्मेशन ऑफ आल्किन टेक्स प्लेस दैट कंटेन्स टू कार्बन आइटम्स देर होर फॉर्मेशन ऑफ हायर आल्कि टेक्स प्लेस इन इन दिस वे यू कैन कन्वर्ट क्लोरोमिथेन इन टू इट इज अ क्लोरोमिथेन और मिथिल क्लोराइड क्लोरोमिथेन इज द यू पी सी नेम मिथिल क्लोराइड इज द कॉमन नेम क्लोरोमिथेन कैन यू कैन बी कन्वर्टेड इंटू हियर इंटू दिस इथेन

यन ब्युटेन हायर आल्केन झाला कारण अल्किन हा जो घेतला होता त्याच्यामध्ये किती कार्बन होते दोन कार्बन होते आणि आल्किन किती कार्बन असणार झाला चार देरफोर फॉर्मेशन ऑफ हायर आल्किन ते एक्सप्रेस इन दिस रिएक्शन देरफोर इयर इट इज एन ब्युटेन नाव इन दिस वे यू कॅन प्रिपेअर इथेन एन ब्युटेन अँड धिस मेथड इज यूजफुल टू प्रिपेअर ओनली अल्केन्स कंटेनिंग इव्हन नंबर ऑफ कार्बन आयटम्स इव्हन नंबर असणारे अल्केन्सेस तयार करण्यासाठी ही मेथड यूज केली जाते ऑड नंबर जसं की प्रोपेन पेन्टेन हेप्टेन हे अल्केन्स तयार होतात बट देर इज अ फॉर्मेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ मिक्सर ऑफ डिफरंट अल्केन्स टेक्सप्लेस अँड दॅट इज वेरी डिफिकल्ट टू सेपरेट देर फोर दिस मेथड इज नॉट यूज टू प्रिपेअर अल्केन्स कंटेनिंग ऑड नंबर ऑफ कार्बन आयटम्स प्रोपेन जर तयार करायचं असेल तर इथील ब्रोमाइड आणि मिथिल ब्रोमाइड घ्यावं लागेल इट यूज थ्री डिफरंट प्रॉडक्ट्स मिथिल ब्रोमाइडची रिॲक्शन होते मिथिल ब्रोमाइटसोबत इथेन तयार होतं इथील ब्रोमाइडची रिएक्शन दुसऱ्या इथील ब्रोमाइड होऊन एन ब्युटेन तयार होतं आणि इथील ब्रोमाइडची रिॲक्शन मिथिल ब्रोमाइड हो सोबत होऊन प्रोपेन तयार होतं असे तीन प्रो वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार होतात म्हणून आठ नंबर जर कार्बनचे असतील तर तयार केल्याशिवाय मेथंनी तयार केले जात नाही नाव येअर नाव येअर आता आपण फक्त दोनच एक्झाम्पल्स घेतात असे अशा सगळे एक्झाम्पल्स ज्यापैकी तुम्हाला आता एन हेक्झेन तयार करता येईल एन ऑक्टेन तयार करता येईल किंवा ब्रँच आल्केन्स तयार करता येतील तर त्यासाठी मी जनरल रिॲक्शन लिहितो आहे हे मिथिल क्लोराईड इथील ब्रोमाइड दे आर रिप्रेझेंटेड बाय जनरल फॉर्म्युला आर एक्स खरं तर सुरुवातीला अशी जनरल रिॲक्शन लिहिण्याची पद्धत आहे आर बॉन्ड एक्स अल्किल हलाइड प्लस टू एन ए प्लस अल्किल हलाइड आर एक्स हे सुद्धा अल्किल हालाइडस आहे मी आपल्याला असं बॅलन्स करण्यासाठी असं बॉक्स दाखवण्यासाठी मी असं लिहितो आहे फक्त हे आलकीलहार जनरल रिॲक्शन लिहितो आहे हे तुम्हाला जनरल रिॲक्शन लिहिता आली की त्याच्यावरून अशी एक्झाम्पल्स आली पाहिजे वेल आलकील आहार इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर देन एक अल्खील ग्रुप दुसऱ्या आलखिल ग्रुपला अटॅच करा तो आलखेन तयार होतो दोन आलकील ग्रुप जर अटॅच केले तर आलकेन तयार होतो एक तर आल आलकील दोन दोन जर आलखिल ग्रुप अटॅच केले आपण आर एक्स प्लस टू एन ए प्लस आर एक्स ड्रा इथर हा अल्किल ग्रुप या आर्किल ग्रुप दोन अल्कीन ग्रुप जर अटॅच झाले तर आल्किन तयार होतो किंवा आल्की ग्रुपला जर हायड्रोजन अटॅच केला तरी आल्किन तयार होतो जसं की तर आपण दोन अल्की ग्रुप अटॅच केले होते मिथिल मिथिल इथेन तयार झाला इथं इथिल इथील अटॅच केले होते एन ब्युटेन तयार झाला म्हणून याला आर बॉन्ड आर दिले आपण अल्की ग्रुप आल्कीन ग्रुप मीन्स दॅट इज ऑप्टेन बाय रिमूव्हल ऑफ वन हायड्रोजन आयटम फ्रॉम आल्केन एक हायड्रोजन रिमूव्ह केला की तिची भॅलन्स रिली कामी होते त्याला अल्खील ग्रुप म्हणतो आपण तर ती जर व्हॅलन्सी जर आपण दुसऱ्या अल्किन ग्रुपला जर जोडली किंवा हायड्रोजनला जरी केली तरी अल्किन तयार होते प्लस टू एन एक्स आता एक्सच्या ऐवजी तर तुम्हाला सी एल बी आर आय वेरी एक्स इज इक्वल टू एक्सच्या ऐवजी सी एल बी आर आय क्लोरायड ब्रोमायडायडा घेता येईल आणि अल्किल ग्रुपच्या ऐवजी आरच्या ठिकाणी मिथिल सी एस थ्री इथिल एन प्रोपिल आयसोप्रोपिल एन ब्युटील सेक ब्युटिल तुमच्याकडे ती लिस्ट आहे सर्व अल्किल ग्रुपची तेवढ्या अल्किल ग्रुप्स घेऊन तुम्हाला हे रिॲक्शन्स करता आल्या पाहिजेत तरी झालं अल्किल ग्रुप नाव युअर इन दिस मेथड ड्रायथर युज राहायचं सॉल्वंट या इथरचा रोल काय हा सॉलवंटचं काम करतो तर तेच एक्झाम्पल्स मी तर तुम्हाला पुन्हा लिहित ही जनरल रिॲक्शन मी काय केलं इथं लिहित असताना नोट्समध्ये या नोट्स तुम्हाला पुन्हा राहिज्यात सर्व आर एक्स प्लस टू एर ए प्लस एक्स आर ही जनरल रिएक्शन जी तुम्हाला दाखवली होती मी शेवटी ती तर वरती लिहिली एका एका असं आणि तुम्हाला हे असले सरळ रेषेमध्ये जागा कमी पडत होती म्हणून मी असं लिहिले खाली इन द प्रिन्स ऑफ ड्राय इथर यूज आर बॉन्ड आर प्लस एन ए एक्स इथं लिहिल्यावरती डिस्क्रिप्शन वेन अर्किल हाईड हे आर एक्स मिन्स आर्किल हा इज ट्रीटेड विथ सोडे मेटल हे जे सुरुवातीला घेतलं ते वेन आर्किल हाईड इज ट्रीटेड विथ सोडे मेटल इन द प्रेजन्स ऑफ ड्राय इथर इन द प्रेजन्स ऑफ ड्राय इथर जे आर ओवर आहे ते देन हायर आल्केन इज ऑफ आर बॉन्ड आर मीन्स हायर हायर आल्केन इकडे एक कार्बन असणार आल्किन असते दोन कार्बन असणार आल्केन तयार होतो तसं फॉर एक्झाम्पल मग घेतला आपण ते जवळ वरती लिहिलं मिथिल क्लोराईडचं एक्झाम्पल घेतलं आपण वेन मिथिल क्लोराईड इज फॉर एक्झाम्पल वेन मिथिल क्लोराईड इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर देन देन इथेन इज ऑप्टेड सी एच थ्री सी एल प्लस टू एन ए यूज सी एच थ्री बॉन्ड सी एल ड्राय इथर सी एच थ्री सी एस थ्री प्लस टू एन एच सी एल इट इज इथेन वेन इथिल ब्रोमाइड इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल इज ट्रीटेड विथ चोडे मेटल इन द प्रजेन्स ऑफ ड्राय इथर देन एन ब्यू टेन इज ऑटेन मी ऑलरेडी तिकडे एक्झाम्पल्स घेतले तुम्हाला इथं लिहिलं आहे इथं की रिॲक्शन इथं एका रोज ओळीमध्ये बसत नव्हती म्हणून मी काय केलं याला असा खाली ॲरो काढून इथं लिहिलेली ही आणि याला इथं खालच्या बदलला ॲरो काढला आणि ही तुम्हाला मात्र ही एका ओळीमध्येच द्यायची मला जागा कमी असल्यामुळे मी असं लिहितो आहे सी एस थ्री सी एस टू बी आर प्लस टू येस टू सी एस थ्री यूज एन ब्यूटेन आता याच्यानंतर आणखीन एखाद्या एक्झाम्पल तुम्हाला ब्रँचला अल्खेल हाय जर ब्रँचला अखेर जर तयार करायचं असेल तरही घेता येतं विनाय सुपर प्लाईड इज ट्रीटेड विथ वेन आयसोप्रोफ्लायडाईड इज स्टेटेड विथ चोडे मेटल इन द प्रेजेन्स ऑफ ड्रायथर देन टू थ्री डायमिथील ब्युटेन इज ऑफ टेन जर तुम्हाला त्या पद्धतीने जर ब्रँच जर घ्यायचा असेल तर सोपं आहे हे आयसोप्रोफ्ल आयोडायड सी एस थ्री सी एच सी एस थ्री आय प्लस टू एन ए प्लस आय सी एच सी एस थ्री हेच मॉलिकुल मी इकडे उलट काढला डायोडायडकडे घेतला सेम मॉलिकूल आयसोप्रोफ्लायोडाइडचा देन इट यूज सी एस थ्री सी एच सी एस थ्री तशाला तसं लिहिलं इथपर्यंतचा पार्ट हा बॉन्ड ब्रेक झाला या बॉक्समधलं एकत्रित आहे मी टू आणि आय हा बॉन्ड कशाला अटॅच होईल डायरेक्ट या सी एसला अटॅच होईल मी सी एच वरती सी एस थ्री सी एस ट्री प्लस टू इट इज टू थ्री डाय मिथील ब्यू टेन इट इज कार्बन नंबर वन ब्रँच चेन सिलेक्ट करायची वन टू थ्री फोर दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्बनवरती मिथील ग्रुप आहेत म्हणून टू थ्री डाय ब्यू टेन इज ऑप्टेन इन दिस वे वी कॅन प्रिपेअर डिफरंट हायर अल्केन्स बाय दिस धिस विथ दिस व्यू कम्प्लिटेड words uh, reaction it is used for the preparation of higher alkanes today we stop here thank you